नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्र हो, आज आहे 17 मार्च आणि आपण सकाळी बघितला मोठी होळी, म्हणजे मोठा होम दहन केला गेला। कसं असतं, जेव्हा मोठा होम आमच्याकडे दहन होतो ना, त्यानंतर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी, म्हणजे प्रत्येक गावाचं ग्रामदैवत किंवा ग्रामदेवता असते, तर ती भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरोघरी जात असते। तर मित्रांनो, वर्षातला हा एकच दिवस असा असतो की प्रत्यक्ष ग्रामदेवता किंवा ग्रामदैवत भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी जात असतो। मात्र इतरत्र आपण बघितलं, वर्षभर आपण देवळात जाऊन ग्रामदेवतेच्या किंवा ग्रामदैवताच्या देवळात जाऊन आपण दर्शन घेत असतो, परंतु हा एकच असा दिवस असतो की आपला देव आपल्या भेटीसाठी, आपल्याला दर्शन देण्यासाठी आपल्या घरी येत असतो। मित्रांनो, ते क्षण सुवर्ण क्षण काही वेगळेच असतात, त्या वेगळ्याच भावना असतात। तर कसं असतं, हा जेव्हा होम होतो, होम जेव्हा लागला जातो, त्यानंतर मग दुपारी ग्रामदेवतेच्या मंदिरात जी ग्रामदेवतेची पालखी असते, तर ती सजवली जाते। तर मित्रांनो, जेव्हा ग्रामदेवतेची पालखी आपण सजवलेले रूप बघितलेलं असतं, अतिशय आसमंताला भिडणारं देखणं सौंदर्य, एक त्याचं वेगळं रूप असतं। परंतु हा जेव्हा डोलारा जी पालखी रिकामी असते, तर ती रिक्त पालखी कशी असते, तर ते या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। त्यानंतर सजवली कशी जाते आणि त्यानंतर मग ती भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेर पडते मंदिराच्या, तर तो सगळा सोहळा आपण बघणार आहोत। आत्ता आपण जातो आहे आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात, जे मालगुण समुद्र किनाऱ्याजवळ स्थित आहे चंडिकादेवी मंदिर, तर तिथे आपण जातो आहे। तिथे रिक्त डोलारा आहे, तर तो कसा सजवला जातो, त्यानंतर त्यामध्ये मंदिरातील ज्या उत्सव मूर्ती असतात त्या विराजमान स्थापित कशा केल्या जातात, आणि त्यानंतर मग पालखी मंदिराच्या बाहेर कशी बाहेर पडते, कुठे कुठे भेट दिली जाते, तर तो सोहळा आपण या व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, हा व्हिडिओ कंबाईन असणार आहे, म्हणजे आज आहे 17 मार्च 2022 आणि उद्या आहे 18 मार्च 2022। तर 17 मार्चला आजच्या दिवशी पालखीचा डोलारा कसा सजवला जातो, रिक्त पालखीचा डोलारा कशा पद्धतीने सजवला जातो ते बघणार आहोत, आणि उद्या 18 मार्च 2022 रोजी पालखी सकाळी मंदिराच्या बाहेर पडते, ती आमच्या इथे सहाणेवर जाऊन बसते, तो सोहळा बघणार आहोत। मी दिवाकर रामचंद्र सुर्वे, चंडिका मंदिर गायवाडी मालगुण याचा अध्यक्ष, तसेच हे श्रीधर रामचंद्र मयेकर हे आमच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष आहे। आज आपण थोडक्यात शिमगोत्सवाची माहिती सांगणार आहोत। आमच्या इथे 9वी होळी, म्हणजे 9व्या बारक्या होळ्या होतात, त्याच्यात 9वी होळी होतं, त्याच्यानंतर 10व्या होळीला होम म्हणतात। तो होमाला अग्नी लागली की दुसऱ्या दिवशी देवीला रूपं लावली जातात। ती रूपं अशी, हे सकाळी आम्ही 9-9:30 रूपं घेऊन येतो आणि रूपं पाषाणाला जी उत्सव मूर्ती असतात ती ठेवली जातात आणि तिकडनं नंतर तो उत्सव चालू होतो। त्याच्यानंतर आम्ही जे रूपं लागल्यानंतर जी फुलं लावतो, ती फुलं वगैरे होतात। फुलं वगैरे झाली की इकडे फुलं चालू असताना ती आपण जो डोलार असतो, म्हणजे आपण जी पालखी सजवतो या पालखीच्या अगोदरचा जो डोलार असतो ओपन, तो आम्ही धुवून वगैरे घेतो, नंतर तो सजवायला सुरुवात होते। त्यानंतर गावातले आमचे जे सर्व मानकरी जमा असतात, ते दुपारी 1-12 या दरम्यान आम्ही सर्व अनुवानी जाऊन तिकडे नारळ दिले जातात। ते मानाचे नारळ जे असतात, तो पहिला मान असतो मेनल्यांचा, तो मेनल्यांचा मान झाला, नारळ तिकडे देऊन झाला की त्यानंतर आम्ही दुसऱ्या मानाला, सावल्याचा आहे, तो सावल्याचा मानावर नारळ दिला जातो। त्याच्यानंतर आम्ही खालून समुद्रमार्गे फिरून येऊन आमच्या चव्हाट्याला, देवळाच्या पाठीमागे आमच्या चव्हाट्याचं मान आहे, त्या चव्हाट्याच्या मानावर नारळ दिला जातो।
चवाट्याचा नारळ दिल्यानंतर आम्ही मंदिरात येतो, मंदिराच्या ठिकाणी त्यासाठी येतो आणि हातपाय धुवून आम्ही मंदिरात जातो आणि देवीजवळ राखण्याचे नारळ दिलेले आहे असं गाराणं घालतो, ते पावन करून घे. त्याच्यानंतर डोलारा सजवायला आम्ही म्हणजे सजवायला सुरुवात करतो. त्यानंतर आम्ही उत्सव मूर्ती चांदीच्या नेहमी पालखीत बसवतो. पालखीत बसवून झाल्यानंतर ते सुरुवात सजवून पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता आमच्या गावाचा सुरमाड असतो. तो सुरमाडावर आम्ही जातो. तो सुरमाड जेव्हा दुसऱ्या हद्दीत जातो, इथून आमच्या दुसऱ्या हद्दीत जातो, दुसऱ्या हद्दीत न गेल्यानंतर तो जेव्हा कितीही वाजू दे रात्रीचे तेव्हा आम्हाला एक भूतमार्केच असतं. देवीच्या समोरच देवळाच्या समोरच भूतमार्केचं स्थान आहे. त्या स्थानावर आम्ही नारळ देतो आणि रात्रभर आम्ही जागरण करीत इथे बसून असतो. हा उत्सव चालू होण्यापूर्वी 2 दिवस अगोदर मंदिराला विद्युत रोषणाई केली जाते. पालखी सजवून पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 5:30 वाजता आम्ही जे चुकमकीचे नारळ असतो ते देत असतो, दिलेले असतात आणि त्याची शेरणी करीत असतो. त्याच्यानंतर गुरव आमचा ती पूजा अर्चा करीत देवीची पूजा अर्चा करतो. नंतर गाववाले सर्व मिळून आम्ही गाराणी घालतो. गाराणी घालून झाल्यानंतर देऊन प्रदक्षिणा घालायला देवळाच्या बाहेर पडते आणि ती देवळा वाटली 5 प्रदक्षिणा घालून समुद्राकडे जाते शिपण्याला. समुद्र आमच्या देवळाच्या 5व्या बाजूलाच आहे म्हणून ती तिकडे शिपण्याला जाते. थोडंसं पाणी शिंपडलं जातं. शिंपणं झाल्यानंतर पालखी शिवरीच्या होलीवर तिची मानाची जी होली असते तिकडे येते. तिकडे येऊन ती 5 प्रदक्षिणा घालते. 5 प्रदक्षिणा जेव्हा घालीत असतं त्या प्रदक्षिणा घालत असताना तिची पूजा अर्चा वगैरे होते आणि नंतर तिला अग्नी दिली जाते, होलीला अग्नी दिली जाते आणि नंतर पालखी तिकडे खेळत असते. Thank you.
व्हीवर फिरून झाली की पालखी सानेवर जायला तयार होते, जायला मार्गस्थ होतं, तेव्हा मधी जे काय आरती येतात त्या आरती घेत 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 ती सानेवर पोचते. सानेवर जाऊन पालखी फिरवली जाते आणि ती बसवली जाते. त्याच्यानंतर ती बसवलं ती रंगपंचमीपासून तिकडेच बसून असते. रंगपंचमीच्या नंतर दुसऱ्या दिवशी षष्टीला ती घरोघरी जायला सर्वांच्या घरोघरी जाते. काय पळणं आणली ते त्यांच्याकडनं सावकाश घे पण ड्रोन आहे ड्रोन. तर मित्र हो, दिवाकर दादा सुर्वे यांनी एक चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ज्या दिवशी होम लागतो त्याच दिवशी पालखी सजवली जाते, कशा पद्धतीने सजवली जाते, त्यानंतर काय काय मानाचे नारळ ठेवले जातात, त्यानंतर दुसऱ्या दिवशी गाराणी वगैरे घालून पालखी मंदिराच्या बाहेर कशी पडली जाते किंवा समुद्राच्या ठिकाणी शिंपणं करायला जाते, त्यानंतर मग ती आमच्या गावामध्ये एक सहाणं विशिष्ट ठिकाणी सहाणं आहे तर तिथे जाऊन बसते, आणि त्यानंतर मग रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी भक्तांच्या म्हणजे घरोघरी जाण्यास सज्ज होते. तर मित्रांनो, देव भक्तांच्या भेटीला कसा जातो तर एक चांगल्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. चिमगोत्सवाची एक वेगळा अनुभव किंवा वेगळी अनुभूती म्हणजेच कसं आहे, देव प्रत्यक्ष हा एकाच दिवशी आपल्या घरी भेटीला येत असतो आणि ते क्षण अवर्णनीय असतात. तर मित्र हो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा सर्व सोहळा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत